हॅलो फ्रेंड्स एज्युकेशन अँड स्पोर्ट्स या चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे नोकर भरती विषयक अजून एक जाहिरात आपल्या हाती आलेली असून पात्रता फक्त दहावी पास आहे आणि सरकारी नोकरीसाठी सुवर्ण संधी असून या भरतीमध्ये कोणत्याही प्रकारची परीक्षा घेतली जाणार नाही त्याच पद्धतीनं कोणत्याही प्रकारचं शुल्क आकारलं जाणार नाही अशा प्रकारची नोकरीची सुवर्ण संधी असणारी ही, ही जाहिरात प्रसिद्ध झाले असून विविध पदांकरिता ही जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे या जाहिरातीमध्ये नेमकी कोणकोणती पदं आहेत पात्रता वयोमर्यादा इतर अटी व शर्ती काय आहेत आणि नेमकी काय आहे जाहिरात याविषयी सविस्तर माहिती आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत तत्पूर्वी तुम्ही आमच्या चॅनलवरती नवीन असाल आणि अद्याप सबस्क्राईब केलं नसेल तर अशाच प्रकारच्या नवनवीन जाहिराती मिळवण्यासाठी सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका लक्षात ठेवा मित्रांनो या जाहिरातीविषयी कोणतीही शंका असल्यास कमेंट बॉक्समध्ये कमेंट करायलाही विसरू नका त्याच पद्धतीने ही जाहिरात जास्तीत जास्त गरजू उमेदवारांपर्यंत शेअर करून पोचवायलाही विसरू नका पाहूया जाहिरात काय आहे ती या ठिकाणी तुम्हाला जाहिरात दिसत असेल जी एस एफ पी ब्रांच सी ओ एस सेक्टर एचक्यू वेस्टर्न कमांड यासाठी बघा सहाशे पद दिसतायत बघा मॅट्स अँड ऑर्डर सिव्हिलियन्स पॉर्टर्स फाईव्ह हंड्रेड अँड फोर्टी वन सफाईवाला या पदांसाठी जवळपास सहाशे पद असणारी ही जाहिरात आहे सविस्तर जाहिरात सुरुवातीला मराठीमध्ये आपण विश्लेषात विश्लेषणात्मक स्वरूपात पाहूया त्यानंतर आपण ही जाहिरात पाहूया पहा या ठिकाणी दिसून येत असेल तुम्हाला भारतीय सैन्य दलाच्या हेडक्वार्टर वेस्टर्न कमांडमध्ये सहाशे जागांसाठीही भरती प्रक्रिया पार पडत आहेत एच क्यू वेस्टर्न कमांड रिक्रुटमेंट टू थाउजंड नाईन्टीन एच क्यू वेस्टर्न कमांड रिक्रुटमेंट इंडिया आर्मी हेडक्वार्टर वेस्टर्न कमांड एच क्यू वेस्टर्न कमांड रिक्रुटमेंट टू थाउजंड नाईन्टीन करत आहे फॉर सिक्स हंड्रेड मेट वॉशरमन कुक टेलर इक्विपमेंट रिपेअरर कार्पेंटर पोर्टर अँड सफाईवाला पोस्ट या पदांकरता ही जाहिरात आहे टोटल जागा आहेत पहा सहाशे जागा आहेत पदाचं नाव काय पहा क्रमांक आणि पदाचे नाव पदसंख्या पद एक मेट वॉशरमन कुक टेलर उपकरणे रिपेयर कारपेंटर एक्कावन्न पदर सॉरी एक्कावन्न पद आहेत दोन पोर्टर पदासाठी पाचशे एक्केचाळीस पदं रिक्त आहेत तर सफाईवाला पदासाठी आठ पदं या ठिकाणी या जाहिरातीच्या अनुषंगाने रिक्त आहेत टोटल सहाशे पदं आहेत आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे शैक्षणिक पात्रता फक्त आणि फक्त दहावी उत्तीर्ण आवश्यक आहे यासाठी सविस्तर जाहिरात पाहायला विसरू नका त्यामुळे या जाहिरातीमध्ये सर्व माहिती मिळून जाईल वयाची अट या जाहिरातीसाठी जे वयोमर्यादा आवश्यक आहे ते सहा मे दोन हजार एकोणवीस रोजी अठरा ते चाळीस वर्ष एवढं वय असणं आवश्यक आहे जसं की मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं या पदांकरता कोणत्याही प्रकारची परीक्षा या ठिकाणी घेतली जाणार नाही परीक्षा नसल्यामुळे थेट मुलाखतीद्वारे सहा ते दहा मे दोन हजार एकोणवीस रोजी ही भरती प्रक्रिया राबवली जाणार आहे मुलाखतीचं ठिकाण सुद्धा या ठिकाणी दिलेलं आहे पहा पौरी विलेज डिस्ट्रिक्ट किन्नौर आर्मी कॅम्प या ठिकाणी ही भरती प्रक्रिया पार पडणार आहे फी ज्या पद्धतीने सांगितलेलं की यामध्ये कोणत्याही प्रकारचं शुल्क आकारलं जाणार नाही अधिकृत वेबसाईट पाहायला मात्र विसरू नका आणि जाहिरात पाहायला सुद्धा विसरू नका कारण एकूण टोटल आहेत सहाशे जागा पाहूया आता जाहिरात या ठिकाणी दिसून येत असेल पहा जाहिरात इंडियन आर्मी एच क्यू वेस्टर्न कमांड सिक्स हंड्रेड पोस्ट बघा वन हंड्रेड अँड थी थर्टी सिक्स आय एन एफ बी डी जी पी पोर्टर कॉय विल बी रिक्रूटिंग द फॉलोइंग सी सी आय वी लेबर पोर्टर्स ऑन अ कॉन्ट्रॅक्च्युअल बेसिस और फॉर ड्युरेशन ऑफ वन हंड्रेड एंड सेवेंटी नाईन डेज मेट्स अँड अदर सिव्हिलियन्स फिफ्टी वन पोर्टर्स फोर फाइव्ह हंड्रेड एंड फोर्टी वन सपायवाला एट टोटल सिक्स हंड्रेड एलिजिबिलिटी क्रायटेरिया काय आहे आवश्यक पात्रता पहा शूड बी सिटिझन ऑफ इंडिया भारतीय नागरिकत्व असणं आवश्यक आहे शुड बी बिटवीन एटीन टू फोर्टी इयर्स एज म्हणजे अठरा ते चाळीस वर्ष वयोमर्यादा असणं आवश्यक आहे इंडिविजुअल शुड बी मेडिकली फिट अँड शुड नॉट बी सफरिंग फ्रॉम एनी कॉन्टेजिनियस डिसीज म्हणजे या ठिकाणी शारीरिकदृष्ट्या सक्षम असणं गरजेचं आहे इंडिव्हिज्युअली शूड बी पजेशन ऑफ व्होटर आय डी कार्ड रेशन कार्ड आधार कार्ड सर्टिफिकेट फ्रॉम विलेज पंचायत म्हणजेच या ठिकाणी वोटर आय डी कार्ड रेशन कार्ड आधार कार्ड हे असणं आवश्यक आहे शुड नॉट हॅव अंडरग्राऊंड एनी इम्प्रिजमेंट लोकल पोलिस स्टेशन सर्टिफिकेट टू दिस इफेक्ट टू बी ब्रॉड बाय द इंडिव्हिज्युअल ॲट द टाइम ऑफ रिक्रुटमेंट म्हणजे कोणत्याही प्रकारचा या ठिकाणी गुन्हा किंवा कोणत्याही प्रकारचं कुठल्या प्रकारचा गुन्हा नोंद असलेला नसावा त्या पद्धतीचं या ठिकाणी सर्टिफिकेटसुद्धा असणं आवश्यक आहे आणि हे सर्टिफिकेट लोकल पोलीस स्टेशनमधून तुम्हाला प्राप्त करावा लागणार आहे प्लेस ऑफ टेस्ट इंटरव्ह्यू पोरी व्हिलेज डिस्ट्रिक्ट किन्नौर आर्मी कॅम्प शॉंगठाँग या ठिकाणी या ठिकाणी ही भरती प्रक्रिया पार पडणार आहे टाइम अँड डेट ऑफ इंटरव्यू आता ही जी मुलाखत आहे ही मुलाखत कधी होणार आहे पहा एट आवर्स टू सेवन्टीन हावर्स म्हणजे आठ वाजल्यापासून ते पाच वाजेपर्यंत सिक्स मे टू टेन मे टू थाउजंड नाईन्टीन म्हणजे सहा मे ते दहा मे या दरम्यान ही भरती प्रक्रिया पार पडणार आहेत डॉक्युमेंट्स रिक्वायर्ड टू बी बॉर्ड बाय द इंडिव्हिज्युअली फोटोग्राफ्स कलर सेल्फ सिक्स एनओ के फोर या ठिकाणी दहा असे फोटोग्राफ्स लागणार आहेत कॅरेक्टर सर्टिफिकेट इश्यूड बाय द गॅजेटेड ऑफिसर ऑन ऑर बिफोर वन एप्रिल टू थाउजंड नाईन्टीन म्हणजेच या ठिकाणी कॅरेक्टर सर्टिफिकेट म्हणजे चारित्र्याचा दाखलासुद्धा आवश्यक आहे बर्थ अँड एज्युकेशन सर्टिफिकेट इन ओरिजिनल अलँग विथ थ्री फोटो कॉपीज ऑफ एज या ठिकाणी जन्मदाखला किंवा शिक्षणाचा दाखला जे आहे या ठिकाणी आवश्यक आहे आणि यासाठी तीन झेरॉक्स प्रतिसुद्धा उपलब्ध असणं गरजेचं आहे वोटर आय डी रेशन कार्ड आधार कार्ड सर्टिफिकेट फ्रॉम विलेज पंचायत म्हणजे विलेज पंचायतकडून दाखलासुद्धा असणं आवश्यक आहे पोलीस व्हेरिफिकेशन सर्टिफिकेट फ्रॉम द निरेस्ट पोलीस स्टेशन इन ओरिजिनल नॉट अर्लियर दॅन वन एप्रिल टू थाउजंड नाईन्टीन म्हणजे पोलिस स्टेशनमधील सर्टिफिकेटसुद्धा असणं आवश्यक आहे इंटरटेनमेंट्स वेजेस अँड अलाउन्सेस या ठिकाणी तुम्हाला वेतन किती दिलं जाणार आहे पहा मेट बार्बर वॉशरमॉन कुक टेलर रिफेअर कार्पेंटरसाठी बघा एक्कावन्न पोस्ट होते आणि बेसिक असणार आहे अठरा हजार रुपये डी ए नऊशे रुपये त्याच पद्धतीने इतर सत्तावीसशे रुपये भत्ता असणार आहे आणि टोटल एकवीस हजार सहाशे रुपये इतकं तुम्हाला वेतन मिळणार आहे पोर्टरसाठी सुद्धा एकवीस हजार सहाशे आहे आणि सफाईवाल्यासाठी सुद्धा सेम एकवीस हजार सहाशेच या ठिकाणी वेतन मिळणार आहे अकॉमोडेशन व्हाईल ऑन ड्युटी इंडिव्हिज्युअल विल बी प्रोवाइडेड फील्ड टाईप टेंटेड अकॉमोडेशन डिपेंडिंग अपॉन अवेलेबिलिटी ऑफ द सेम या ठिकाणी तुमचं जे अकॉमोडेशन असणार आहे या पदानुसार या ठिकाणी दिलेलं आहे यानुसार तुमचं या ठिकाणी हे असणार आहे रेशन अँड लिव लीवसुद्धा आहेत पाहि लिव असणार आहेत लिव आफ्टर सिक्स वर्किंग डेज वन लिव असणार आहे म्हणजे सहा कामाचे दिवस झाल्यानंतर किंवा सहा दिवसानंतर तुम्हाला एक रजा असणार आहे त्याच पद्धतीनं मेडिकल फॅसिलिटीजसुद्धा तुम्हाला या ठिकाणी उपलब्ध असणार आहे इंडिव्हिज्युअल विल बी प्रोवायडेड विथ फ्री मेडिकल ट्रीटमेंट टू दे एक्सटेंट फेसिव्हल फॉर सेल्फ ओनली इन मिलिटरी अँड सिव्हिल हॉस्पिटल्स फॉर इंज्युरी एलिमेंट्स डिसीज सस्टेनड बाय द इंडिव्हिज्युअल फ्हाइल ॲट वर्क म्हणजे कामावरती असताना कोणत्या प्रकारची इंज्युरी झाली असेल किंवा कोणत्याही प्रकारची उपचाराची आवश्यकता असेल तर या ठिकाणी तुम्हाला मोफत वैद्यकीय सेवा पुरवण्यात येणार आहे त्यामुळे या ठिकाणी ही अतिशय चांगल्या प्रकारची संधी म्हणावी लागेल डिसिप्लिन ड्यूरिंग द पिरियड ऑफ कॉन्टॅक्ट द इंडिव्हिज्युअल विल बी सब्जेक्ट टू आर्मी ए सी अँड आर्मी रूल्स आर्मी रूल्स आणि आर्मी ए सीसाठी सर्व हे रूल्स पार पाडणं किंवा याच्या रूल्सच्यानुसार असणं आवश्यक आहे असे ही जाहिरात ऑफिसर कमांडिंग यांच्याद्वारे या ठिकाणी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे ही जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली असून या जाहिरातीद्वारे लक्षात ठेवा सहा मे ते दहा मे या दरम्यान ही भरती प्रक्रिया पार पडणार आहे त्यामुळे सहा मे ते दहा मे या दरम्यान या भरती प्रक्रियेचा लाभ घ्यायला विसरू नका इच्छुक आणि पात्र शैक्षणिक अर्हताधारक उमेदवारांनी या ठिकाणी ऑनलाईनरित्या किंवा ॲप्लिकेशन करायला विसरू नका सदर माहिती अधिकृतरित्या वेबसाईटवरती जाऊन मिळवायलाही विसरू नका त्याच पद्धतीनं या जाहिरातीविषयी काही शंका असल्यास कमेंट बॉक्समध्ये कमेंट करायलाही विसरू नका त्याच पद्धतीनं लक्षात ठेवा मित्रांनो ही जी जाहिरात आहे ही जाहिरात इतरसुद्धा वेबसाईटवरती उपलब्ध असून ती जाहिरातसुद्धा तुम्ही डाउनलोड करून व्यवस्थित त्या वाचून पाहायला विसरू नका अधिक माहितीसाठी तुम्ही आमच्या चॅनलला अद्यापही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायलाही विसरू नका धन्यवाद